श्री स्वामी समर्थ वैशुकी रेसिपीज मध्ये मी वैशाली आपलं स्वागत करते। गणेश चतुर्थी म्हटलं की आठवतात ते बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक, पण त्याची पारी करणं म्हणजे नवशिक्या लोकांसाठी कसरतच असते। मग अशा वेळी काय करतो तर बाहेरून ऑर्डर करतो किंवा दिवसभर तेच काम करत बसतो आणि थकून जातो। पण आज मी तुम्हाला जी पारी बनवण्याची पद्धत दाखवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही 4 ते 5 मिनिटात 20 ते 25 पाऱ्या बनवू शकता आणि आपण 20 मिनिटात 21 मोदकही पटापट बनवू शकतो। चला तर मग साहित्य बघूया काय लागतं ते। त्यासाठी मी ते 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी गूळ घेतलेलं आहे, 1 चमचा तूप आहे, वेलची घेतलेली 1/2 चमचा, खसखस आहे 1/2 चमचा, तांदूळ पीठ आहे 2 वाटी, 1 चमचा काजू बदामाचे काप आणि चुटकीभर मीठ घेतलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। प्रथम आपण मोदकासाठी सारण बनवून घेऊया। सारण तयार करण्यासाठी मी इथे 1 जाडबुडाचं भांडं वापरलेलं आहे आणि त्यात मी 1 वाटी खोबरं घातलेलं आहे। आता मी 1/2 वाटी गूळ घालून घेते। इथे गूळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, परंतु 1 वाटी खोबऱ्याला 1/2 वाटी गुळाचं प्रमाण हे बरोबर होतं। आपण गूळ आणि खोबरं आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया, त्यामुळे सारण बनवताना आपलं सारण पटकन बनलं जातं। गूळ आणि खोबरं आता व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण गॅस चालू करूया। आपण आता गॅस चालू केलेला आहे आणि हे सारण आपण एका बाजूला असं सरकवून घेतलेलं आहे। मध्ये जी जागा झाली आहे त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपण खसखस टाकलेली आहे 1/2 चमचा आणि आपण जे काजू बदामचे काप केलेले आहेत ते आपण यात घालून छान परतवून घ्यायचे आहेत आणि आपलं सारण तयार करायचं आहे। मंद गॅसवर आपल्याला हे सारण असं सारखं परतवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली किंवा टोपाला चिकटणार नाही। आणि आता त्यातलं सगळं पाणी आटत आलेलं आहे आणि पाणी आटत आलं की पुन्हा ते चिटकायला लागतं तेव्हा समजायचं की आपलं सारण तयार झालं आहे आणि तेव्हा आपण ते काढून घ्यायचं आहे। दुसऱ्या भांड्यात काढल्यामुळे आपलं सारण जास्त घट्ट होत नाही किंवा खाली करपतही नाही। तयार सारण मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आपण आता त्यात 1/2 चमचा वेलची पावडर टाकणार आहोत। असं केल्यामुळे वेलचीचा पूर्ण स्वाद आपल्या सारणामध्ये राहतो, तो ओढून जात नाही। आपलं सारण तयार होईपर्यंत आपण आता तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया। त्यासाठी मी एका टोपामध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ ज्या प्रमाणात घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि मी इथे 1/2 वाटी दूध घातलेलं आहे। दूध घातल्यामुळे मोदकाला छान पांढरा शुभ्र रंग येतो। पाण्यात मी चुटकीभर मीठ घातलेलं आहे आणि 1/2 चमचा तूप आपण इथे घालणार आहोत। तूप घातल्यामुळे मोदकाला छान चकाकी पण येते। उकड काढताना पाणी पूर्णपणे उकळून घेऊ नये, खालून असे बुडबुडे यायला लागले की समजायचं आपलं पाणी तयार आहे। मग त्यात आपण पीठ घालून घ्यायचं आहे आणि पटापट ढवळायचं आहे। आता मी इथे 2 वाटी पीठ घातलेलं आहे। 2 वाटी पिठासाठी मी इथे 1/2 वाटी पाणी आणि दूध मिळून वापरलेलं आहे, कारण हे रेशनचे तांदूळाचं पीठ आहे त्यामुळे हे जरा कोरडं होतं आणि त्याला पाणी जास्त लागतं। आपण ज्या प्रकारचं तांदळाचं पीठ वापरू त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकतो। व्यवस्थित ढवळल्यानंतर आपण हे पीठ 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। दोन मिनिटं वाफवलेलं पीठ आपण आता परातेमध्ये काढून घेणार आहोत। परातीत काढलेलं पीठ आपण एखादा ग्लास किंवा वाटीच्या साह्याने असं गरम असतानाच चेपून चेपून त्यातल्या सगळ्या कुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। असं ग्लासाच्या साह्याने पीठ चेपल्यामुळे आपला हातही भाजत नाही आणि गरम असताना आपलं पीठ व्यवस्थित एकजीव होऊन मळलं जातं। आपलं पीठ आता व्यवस्थित एकजीव होत आलेलं आहे। आता आपण जर पीठ कडक वाटत असेल तर थोडं थोडं पाण्याचा हबका मारून पीठ मळून घेऊया। आपल्याला व्यवस्थित मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। बघा कसं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्याला 10 मिनिटं ठेवणार आहोत थंड होईपर्यंत। आपलं पीठ आता थंड झालेलं आहे, त्याचे आपण आता 21 गोळे करून घेऊया, कारण आपल्याला 21 मोदक बनवायचे आहेत। आणि असे गोळे करून घेतल्यामुळे आपण जेव्हा मोदकाची पारी बनवतो तेव्हा ती पटापट होते, अगदी 3 सेकंदामध्ये एक पारी तयार होते। पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत, आता आपण पुढची कृती करूया। आता आपली पारी बनवण्याची ट्रिक म्हणजे काय, तर मी इथे एक प्लास्टिकचा मोठा कागद घेतलेला आहे। ही 1 किलो डाळीची पिशवी आहे, तिला मी मधोमध उभी फाडलेली आहे। प्लास्टिकची फाडलेली पिशवी आपण ही अशी पोलपाटावर ठेवलेली आहे आणि त्या एका बाजूला आपण असं तेल लावून घेतलेलं आहे आणि हा जो आपण गोळा बनवलेला तो असा ठेवायचा आहे।
आणि ही प्लास्टिकचा कागद असा बंद करून घ्यायचा आणि एक ताटली घेऊन तिने असं आपल्या हाताच्या साह्याने गोल गोल फिरवायचं आहे. बघा मी कसं करते तसं. अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये आपली ही पारी तयार झाली आहे आणि सगळ्या बाजूनी अगदी ती सारखी झालेली आहे. कुठे कमी जास्त जाड वगैरे नाहीये. ही पद्धत वापरून मी 21 पाऱ्या अगदी 4 मिनिटात बनवलेल्या आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा ही पद्धत आणि बघा कसे झटकीपट मोदक बनतात ते. याच प्रकारे मी इथे आपल्या सगळ्या पाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. बघा कशा एका आकाराच्या सगळ्या गोल गोल पाऱ्या तयार आहेत. आपण आता मोदक वळून घेऊया. त्यासाठी मी एका पारीमध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि अशी पूर्ण खालपर्यंत चुनी घातलेली आहे. 3 बोटांच्या साह्याने अशी खालपर्यंत उभी चुनी घालून घ्यायची आहे. असा मोदक फिरवत फिरवत आपण अशा पाकळ्या पाडणार आहोत. बघा मी इथे 8 पाकळ्या पाडलेल्या आहेत आणि असं पूर्ण 5 बोटांच्या साह्याने आपण त्याला असं एकत्र करायचं आहे आणि असं असं गोल गोल फिरून वरती आलेले एक्स्ट्रा पीठ आपण काढून टाकायचं आहे आणि मोदकाला व्यवस्थित आकार द्यायचा आहे. बघा अगदी 40 सेकंदामध्ये आपला एक मोदक तयार झालेला आहे. तयार झालेले मोदक आता आपण 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत. दहा मिनिटांनंतर बघा आपले मोदक कसे छान तयार झालेले आहेत. मी इथे केवळ 20 मिनिटांमध्ये 21 मोदक तयार केलेले आहेत. तर हे असे झटपट मोदक तुम्ही पण ट्राय करा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल, ही युक्ती आवडली असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला म्हणजे वैशुके रेसिपीज ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आवडली नसेल तरीही त्यात काय कमी आहे हे देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.